प्रतिपन्थे चिदावे तरी श्रीहरि पाविजेतु स्वभावे जनी निन्दते सर्वसूडु निधावे जनी वन्दते सर्वभावे करावे जय जय रघुवीर समर्थ लगीन व्हावा असा आशीर्वाद द्या महाराज। महाराज मी तुम्हाला आधी भेटलो, आधी माझी इच्छा पुरवेल असा आशीर्वाद द्या मला। अगोदर मला सांगा महाराज, तू तिकडे म्हशी वाढायला जा, तू तिकडे कंस बनायला जा। महाराज मी तुम्हाला पहिले भेटलो, पहिला माझा हात बघा। अगोदर माझा हात बघा महाराज, माझा हात बघा महाराज माझा हात बघा। मला ज्योतिष येत नाही, घरी काम देनू पुढे ताक मागे, हरी बोध सांडूनी वेवाद लागे, करी सार चिंता मणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे, रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। यांचे या टायमर टपकायचं तुझं काही घडलं होतं का? मी भी तेच म्हणते। काय म्हणती, इथं माझ्या जिंदगीचा सवाल होता। दौलू लगीन म्हणजे तरी काय, दोघांच्या जिंदगीचा सवाल असतो। दोघांच्या? हा, दुसरा कोण? तुझा भूत। मी भूत? तू तर नाव दे, नाम म्हणे, तुका म्हणे, नाथाळाच्या माथी। तुला नाही कळायचं, तुला नाही कळायचं। दौलू, ए दौलू। का है? जाऊ दे की मला घरला, आई वाट बघत असेल, कंस घेऊन जायचे मला। मग जाऊ की संगतीनं जोडीनं, दोघांचं भी घर शेजारी शेजारीच आहे। म्हणूनच तू माझ्या बरोबर नकोयस। जा पळ, कुठे जा, तुझ्या म्हशी वाट बघत असतील, त्यांच्या बरोबर जा। पायंटाचा मुद्दा म्हणजे उगाच ममई सोडून या गावड्यात आलो असं झालं बघ मला। आर्या, अरे जयशिंगा, असं का बोलतोस तू? हे तुझं मूळचं गाव, तू मूळचा या गावचा जमीनदार काय पांडवा? नाही आता तुझी जमीन नाही राहिली, समजा वाड्या जमीन दोष झाला, लोकांनी वाड्याचं आडं नेऊन निघलं, तरी तू मूळचा जमीनदार की नाही मला सांग। आता मुंबईला एवढा गेला, सेना झाला, मुंबईत बेकार झाला म्हणून इथं आला, तरी पण तू इनामदार इनामदार आला माझ्या ध्यानात। अरे पण पाहुणा मी तुमचा, कोंबडी आणि मटणाचं राहू द्या। पायंटाचा मुद्दा म्हणजे निदान चहा आणि भजी तरी द्याल की नाही? काय राव वार्ता करता येडे जातील, तुला दात आहेत का? दात आहे काय? दातावर मारायला पैसा नाही आमच्याकडे, पार्टीच्या वार्ता करतोय। गणपत तुझ्याकडे काय आहे का? तुमची तीच आमची गत आईला सगळे कडके राव तुम्ही। अरे पण थोडी लेकोठार धन्याचा हा माल, मी तो हमाल बारवाही। समोर बघ दौली येतोय, त्याच्या डस्क्यावर मक्याचं वजन दिसत। हा ठरलं का मग काय? समजा मका लाटायचा आणि अर्धा खायचा आणि अर्धा बाजारात घेऊन विकायचा। पॉइंटचा मुद्दा म्हणजे पार्टी करायची। आला काय रे? येतोय। आला जय नागराज वासुदेव हरी, जय नागराज। या दौलतराव या, हे पाहुणे कोण म्हणायचे? यांना ओळखलं नाही वय? नाही बा, हे जयसिंगराव आपल्या गावचं इनामदार, कालच ममच ना आलं। राम राम राम, तुमचं पालथं पडून काय चाललं होत? ते काय झालं, मागच्या वेळात एक नागराज बाहेर आले। नागराज? असं नागराज आहेत। हा, आम्ही त्यांची पूजा केली, त्यांना दूध पाजलं आणि दूध प्याल्या बरोबर महाराज जे आज जाऊन बसले ते बाहेर यायलाच तयार नाही। काय होय होय होय, दर्शन घ्या ना, तुम्ही घेऊ शकता दर्शन। वजाच काय करू? वजाच सोडा रा, वज एका मिनिटात खाली होईल, काय माने आता करतो की असं? हा घ्या दर्शन घ्या। पण हे बघा, नऊ नागराज आहेत, नऊ प्रदक्षिणा घालायला पाहिजे। घालतो। पॉइंटचा मुद्दा म्हणजे की की की
पुण्यकर्म घडलं कसलं रान काय कंसदेव काय संकष्टी आहे आमची मग वायली पोत पहिले परत जड झाले की मग नागराजाची कृपा आहे अंस वाढले असतील वाढले असतील बेताना 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 लय वजा आहे सावकाचा पाहिंटाचा मुद्दा म्हणजे जगात अशी खुळ्या डोसक्याची आणि भोळ्या मनाची माणसं असतात म्हणून आपल्यासारख्याच फावत काय तुझ्या मोहरच आलो मालक म्हणाल चल झटक उसाला पाणी उद्याला द्या म्या म्हणलं उद्या तर उद्या आली आणि आमचं खुळ कुठं आहे अजून आलं नाही दौलू तर कावत निघाल अशी आता वरलं मी आड वाटे नाही आले मग सरळ वाटणं ह्यो कुठं चुकला अग आत्ती मला वाटत तू परत रामदासी बुवाच्या माग गेला असेल रामदासी बुवा हा ह्यो कोण रामदासी बुवा ऐक तर एक रामदासी बुवा येत होता गावाकडं म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी देतो स्वभावे बरोबर बर पुढ पुढ एवढ्या दौलती धावत धावत महाराज 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 करत पाया पडला आणि म्हणतोय कसा महाराज ओ महाराज हे सगळं घरदार सोडून आपल्या आणि साधू महाराज व्हावं असं मला वाटतंय मग गेलं की काय राग पासून जाते कुठं महाराजांनी साप धुडकावलं आणि काय म्हणलं माहितीये काय घरी का मध्ये पुढे येतात जवा तवा माझी नक्कल करण्या परस तुझी अक्कल पुढे धावत नाही काय नाना तुमच्या पोरील सांगून ठेवा याचे परिणाम लई डेंजर होतील तुला सांगितलं होत ना त्या वाण्याला ही कंस देऊन गुळ आणि राखेल घेऊन यायचंय म्हणून अग 5 दिवसांनी 13 कंस आहेत हे मोजून काय माझ्या कंसाची दगड कशी झाली दौलतराव वाटत कुठे थांबला होता याद करा की जरा नाही काय उमगतच नाही रोज तुमची पूजा केल्याबगर तोंडात पाण्याचा थेंब घेत नाही रात्री भजन केल्याबगर मी झोपत नाही मी असं तुमचा काय अपराध केला होता काय अपराध केला मी तुमचा म्हणून माझ्या सगळ्या कंसाची दगड केली तुम्ही नागदेवाला उलटी प्रदक्षिणा घातली होती पण मी लगेच माफी मागितली होती तरी तुम्ही माझ्या कंसाची दगड केलीत का केलीत बोला की आता बोला की तुम्ही देव काय बोलला कपट त्या देव देवा की नाही तू तटक फिरले समजा घरात घराचं पाटोळ करायला निघाले खरात गोडवर चहा सुद्धा मिळत नाही मर्जी तुझी बघा दिसरात मरमर मरतोय आणि घरी येऊन मार खातोय काय हरकत नाही असल माझा हरी दिलबाज देवरी राहकांची मत काय असू आपलं देव पर्सन झाला तरी चहा पाठवल्यावर एक सोडून दोन जप आहे तुला खुळ लागले म्हणून देव प्रसन्न झाला त्याने चहा पाठवला अरे त्या शेजारच्या गदरीनं आणला तर अग धोतर आणते अरे आणते की
वासुदेव हरे पांडुरंग हरे अगं अंगवर कुणी केली आणि धोतर कोणाला देती आहेस कुळी कुठली पांडुरंग हरे वासुदेव हरे पांडुरंग हरे वासुदेव हरे हाय ये बघ माझे भाकर बांधून दे आणि म्हशीला वैरण घाल ये बघ ध्यान दे नाही तर म्हशीला भाकर घालशील आणि मला वैरण बांधून देशील तुझं ध्यान नसतं आले जा आरत्याच्या पांडुरंग हरे वासुदेव दौलू कूट बाबा न्हारी कर आणि शेतावर जा पहिली भाकरी झाली ये अशी कुठे नाही उठ की तुम्ही सांगितलं होतं रात्री भजनात जायला एक तर देवा म्हणून नाम धरून बसलेला नाहीतर झोपलेला चार आता घुमान उठून शेतावर जातोस का नाही माझ्या भाकरी बी झाल्या अग पण दोन भाकरी मला न्यायला दोन दुपारच्या जेवणाला आणि तुला तू तर चारच भाकरी केल्यास आखरीचीच की तू तर दराडून झोपलेला आणि तुला कस कळलं मी चारच भाकरी केल्या तुला सांगायचं नाही या कानात सांगतो माझ्या कानात येऊन कर्ण पिशाच्यानं सांगितलं काय झालं काल रात्री तर बरा होता ब्लू का मलेरिया ऐका तर तवलू झोपला होता बर मी त्याला पळापळ उठवला तर म्हणतो का था अरे तू चार भाकरी केल्या अव बराबर ओळखलं की झोपत असताना काय म्हणता तर मी खोटं सांगते म्हणतो का था मला कर्ण पिशाच्याने सांगितलं असल असल नेहमी देवदेव करतो तो का म्हणे नामा म्हणे म्हणतो अंगात करण पिशाचे आलं अस आणशे दौलूरावाच्या देवदेवपणाची नेहमी थट्टा करत जाऊ नकस अग त्याच ते ज्ञार आहे तो देव माणूस आहे त्याला भविष्य बी उंगत असत आणि भोज भी तुम्ही थांबा इथच मी परीक्षा घेते आईवाल्या अदुकर वाली माझं पदरावर काय हाय ते तुला सकाळी सकाळी काय पोर खेळ चुकलाय पदरा खाल्लं तू काय ब्रह्मांड घेऊन येणार आहेस काय ब्रह्मांड म्हणजे आईने नुसत्या भाकऱ्या करून ठेवल्यात मला म्हणाली न्यारी करून शेतावर जा आता त्या कोरड्या भाकऱ्या सगळं काय खाऊ मी अदुकर वाली कुंबडीचा अंडा असतं तर देते का खाय तुझा चेहरा सांगतोय तेनी बराबर ओळखलं ना काय पार्वतीबाई काय खोडकताय मागा धरण रात्री तमाशाला गेलेला तुमचा नवरा हरी भट काहीतरी बोलू नको माझी ना ठरवली ठरवली तुम्ही शोधते पाणी आणताना वाटेत पडली असेल म्हणून इथपर्यंत शोधत आले त्या काय झालं सापडेल लस नाही मिळाली
पाठवतील, माहेरी सुद्धा पाठवतील ग। ओगी ओगी पार्वती रडू नका, ते बघ दौलती चाललाय, ते बघ अगं त्याला इथे येत्या आईला जीवीची केस कळवा आणि एक आणखीन शून्य मिळवा। आईला पाहिलं कशी माणसं आहेत, देवाची केस मागतात आणि याकर तीन शून्य मिळवतात। काय वहिनी माझ्या कशाला पाय पडतंय? माझी सोन्याची न ठरवली हो। मग काय मी घेतली काय घेता का झडती घेता? तसं नव कंच्या दिशेला गेली ते सांग, नत नाही घावली तर बिचारीला घरात घेणार नाही। शहाणे आहे का खोळ्या आहे? आईला माझी शिवळी सुद्धा सांगल नत सोनाराकडे मिळते म्हणून। खोळ्या कुठल्या? मन सज्जना भक्ती पंथीची जावे। काय बोलला ग? तू असंच कोड्यात बोलतो। अग माझ्या पदराड कोंबडीचं अंड होत, त्याला हे बर्मन म्हणाला। पण आता मी काय करू? तू तू चल सोनाराकडे। ही नत मीच करून दिली तुझ्या बायकोच्या लग्नात। होय म्हणून तर तुमच्याकडे ऐकायला आणली। पॉइंटचा मुद्दा म्हणजे पैसे किती देणार ते विचार। हा बाबरा पैसे किती देणार? 500 रुपये देईन। काय राव सांगताय, 1000 रुपयाला आम्ही तुमच्या नत करून घेतली, तुम्ही आम्हाला 500 रुपये देणार? अहो काय झाले की नेमकी किंमत? हो बरोबर म्हणजे नथ कुठं घावल हे दौलतरावानं बराबर सांगितलं। काय म्हणतीस काय अंशे? खरी मजा तर पुढं झाली ना। काय झालं? हरिभट नत वापणार इतक्यात पार्वतीने धडप घातली आणि नत घेतली। तवा हरिभट बायकोला म्हणतो कसा? हे बघ आता मी नत घाण टाकतो मग सोडून आणतो। हा मग त्यावर पार्वती बाई काय म्हणली? काय म्हण? आता मी नत नाही देणार। तवा तो पान थुक्या जयसिंगा काय म्हणला ठाव हाय? काय म्हणला? पॉइंटचा मुद्दा म्हणजे हरी तुझ्या बायकोच्या हंतरुणातली नत तू इथं आणली, हे दौलूला कस उमगलं काय? तवा मी मोरे झाले म्हणाले, आमच्या दौलत रासनी इद्या येत्या त्यासनी भूत भविष्य समद कळते। हा पोरी कस काय हेरती समद्यांची अगदी हुबहूब नक्कल करतेस, त्यांची भाषा भी बोलतीस, भटाची वाण्याची शिकलेल्या माणसांची सुदीक। अति शिकलेल्या माणसाची सुदीक नाही, मग शिकलेल्या माणसाची देखील। असं होय खरंच नाना, शहरात राहत असती तर नाटक सिनेमात नाव कमवलं असतं बघ। पुरं झालं कौतिक पोरीच, बहुरुप्याचा धंदा करायचा नाही आमासनी। त्या परात पोरीला पदरात कवा घेतीस बोल? ते दौलूला इच्छार। नाना काय सांगता आईला? आईला पदरात घ्यायचं म्हणजे आईचं लुगडं फाटणार नाही का? तसं नाही, पदरात घ्यायचं म्हणजे अंशीच्या लग्नाचा विचार मांडित होतो। हिचं लग्न टाका करून वर्गात चांगला बघा बर का, उगीच दारुड्या जुगार बिगार खेळणारा बघू नका। नामा म्हणजे अरे देवदेव करणारा आहे सारखं तोंडात नामा। तेच म्हणतो मी, लवकरात लवकर बार उडवून टाका, तुमच्या मागली पिरपिर जाईल बघा। रख बाबाई तुझा पोरगा लई भोळा आहे बघ, लई खरंच येडा आहे, त्याला काय म्हणजे काय कळलंच नाही। तुम्ही काय करता हित्त? मी ध्यान करतोय। कुणाच? माझ? तुझं ध्यान करायला मी काय येड आहे का? मी जेवाचं ध्यान करतोय। असं काय करताय?
तू आव जाऊ का म्हणतीस पण मग नवऱ्याला काय आरोप म्हणायचं असत नाही नवरा कोण कोणाचा नवरा तू माझा नवरा मी कोण म्हणतो अस काल आती नाही का म्हणत होती काय तुझं लग्न माझ्याशी ठरलंय म्हणून फुल लागले त्यांना मी लगीनच करणार नाही मी ब्रह्मचारी राहणार आहे आपण साधू संत होणार आहे आपण भय मला शिवायचं नाही म्हणजे अगं ब्रह्मचारी माणसाला बाय माणसाच्या पदराचा वारस चालत नाही खपत नाही माझी तपश्चर्या भंग करू नको तुला पश्चाताप होईल Tam 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 t
गेला मासा. कुठे गावतोय मासा? सगळे मासे बाहेर गावी गेलेत वाटतं बहुतेक. आता नुसतं बेडके जोडले मारतात. बघूया बेड किती मिळते काय. चल यशिंगा मासा गावला. चलो चलो डौलू. संसार संसार जसा तवा चुल्यावर. डौलू देव भोळा हा म्हणजे देव मासा. चल चल आज कुठल्या देवाचं दर्शन द्यायचं? तुमच्यासारखा देव भेटला ना आणखी कुठल्या देवाचं दर्शन घडवणार आहे. खरोखर तुम्ही पुण्यवान आहात. आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला. आमची नाव तेवढी पैलतीराला लावा की तुमच्या त्या भाकरीचं संध्याकाळ बरं झालं. हा आणि यांच्या बायकोच्या नदीचं सगळ्या जिल्ह्यात झालंय. तालुक्यातले लोक मला येतात विचारायला. तेवढं नावाचं बघा. तुमची नाव पैलतीराल लावायची म्हणजे मी काय करायचं? पैंट्याचा मुद्दा म्हणजे हीच मागव. हा साहेब एखादा आकडा सांगा की. हा आकडा म्हणजे तुम्ही जोगार खेळणार. लाज वाटते का वय? अरे पंचम महापातकातलं महापाप ते तुपाई सगळ्या अंगी लागणार आहे का? अरे तशा मार्गाने शिरमन घेऊन पंचपक्वांना खाण्यापारा धिका मागा. अरे पण गौलू तू गप्रेव हरबाटा. तू माझ्या आई म्हणून मला इचरायला पाहिजे होतस हे पाहिलंस का काय? ही पाच बोट तुमच्या थवाडावर उठली असती. अरे पंचमुखी परमेश्वराला शरण जा. अरे नामा म्हणे तुका म्हणे काहीतरी म्हणे. आईला नुसता आकडा विचारलं ना पुढे फुगवून गेलं. नाही तिनं आकडा सांगितलाय. काय? पंचमहापातक. हा पंचपक्वान. पाचामुखी परमेश्वर. पाच बोट म्हणजे पंजा. जवळती जवळती. अरे काय झालं रे? नाही साहेब काल पासून माझ गाळ 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 वरवलं बघा. आता तुम्ही सांगा गाळव नाही तर ह्यो कुमार जगायचा कसा? खरं दौलती गाडी देण्या गाडवाजी काय माल न्यायला आलास काय? अच्छा 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 असं कसं म्हणाल मी ते आपल्या देशिंगराव ते मला भेटले होते. ते म्हणाले दादा विचार त्याला इद्या येते. मला इथे येते? मला इथे येत असते तर कॉलेजात मास्टर नसतो का झालो मी? नाही असं बोलू नका दौलतराव. मी तुमच्या पाया. अरे माझ्या पाय. माझं गाडव. माझ्या पाय. माझं गाडव. कुठे? अरे एवढा का आकृतीला येतोय तर सांग की इद्या येत असल तर दडवून ठेवू नये. दौलतराव काय खरे नाना? इद्या दडवून ठेवली की तिचा अति सांगून टाका त्याला. सांगू इकडे सांगितलेला उपाय करशील? बिलकुल. ती पहिल्या धारेचं चाललो आता येरेंडेल. पाच किलो. पाच किलो. पाच किलो येरेंडेल. समजा गावाला पुढे येरेंडेल तू एकटा बिना नाही का मरशील की जुना बोल? मरू नाही की माझ्या गाडवचं मला मिळेल. जा तिकडे राहणार येरेंडाची मस्त जाळ आहेत. पाच किलो काय एक मणभर पी. बरोबर मोठी मेहरबानी. अरे जा की जातो मी तुझा दरवाजा कुठे. हा मिळाला मिळाला. पाच किलो एंडेल पितोय. कुठे तू काय करतो करते का काढ तुझ्यावर ध्यान ठेवायला सांगितलंय मला. नाही म्हणजे तुला काही लागलं सवरलं तर मला दे म्हणून म्हणाले. काय पाहिजे मला? कशाला काय लागते? आईला गावात फिरायची मला चोरी झाली. सगळा गाव माझ्या मागा लागलाय. एवढं तर आमचा हात बघा आमचा हात बघा. आम्हाला इथे येते म्हणे यांचं डोंबलं बघायचं. तू कशाला असते? नाही म्हटलं साऱ्या गावाचा हात बघितलं. माझा हात बघ. तुझं काय गोडा का गाडव हरवले? ते दोन्ही बी हरवले नाही. मग अरे एक हरवले. काय काळीन? नाही म्हणजे ते कुठं असेल कुणाकडे असेल सांग. काळीन हरवली का शेळी बिळी आहे काय? लई किमती वस्तू असते ती हरवायची नाही. काळी
लग्नाधी हे धंदे करतोस पाप पाप केलं तू. देवा माफ केलाय मी चुकलो बाबा. मी तुझा भक्त असं नाही करणार. करशील का देवा मी पुन्हा नाही करणार. मला साधू साधू व्हायचंय. मी पुन्हा बाईला हात नाही लावणार. करशील असं काय करतोस या देवाने. लगीन तर तूच लांबणीवर टाकलं. मिस्टर होमन दारात वरात बाजीरावाच्या थाटात येता
चोर जाणतो चोरांच्या वाटा सापन खिशात हाय का नोटा अहो खिशात हाय का नोटा पावन खिशात हाय का काय म्हणा दौलतराव, तुमच्यासारख्या माणसानं या गावड्यात कुठत राहणं आपल्याला बरं नाही वाटत बघा. तुम्ही आमच्यावर मुंबईला चला, आम्ही आमच्या खर्चानं घेऊन जातो. का मला काय तिथे नेऊन इकायचा विचार आहे काय? पॉइंटचा मुद्दा म्हणजे चार दिवस जिवाची ममई करता येईल आमच्या घरच्यानं. काय रे बरोबर काय आहे साहेब? तुम्ही म्हणताय काय आता घेऊन जा, एवढंच मोठं शेर बघणं होईल. नाही मी तुला माझ्या देवाला सोडून कुठं पण जाणार नाही. देव कुठं नाही बाबा, अरे ममई तर बघायलाच नको. पावला पावलावर बाबुलनाथ, प्रेमनाथ, रामेश्वर, कामेश्वर, शीतला देवी, ललिता देवी, मुंबा देवी तर मिळेल त्याचं पोट भरते. पॉइंटाचा मुद्दा म्हणजे काय मिळतं पोटापुरतं खा. महालक्ष्मी तर एका दिवसात गरीबाला श्रीमंत करून टाकती. कस जवळच आहे खदडा खदडा. पंचमहापातक मग काय विचार ठरला तुमचा दौलूराव? ममईला तर माझे लय शेट ओळखीचे आहे. मगन शेट तुम्हाला नोकरी सुद्धा मिळून देईल. काय रे मला नोकरी मिळेल? मग दोन दिवसांनी विचार करून सांगतो. येणार काय चांगल्या गोष्टीला कसला विचार करायचा?
दोन दिवसांनी येतो, तवर बोचकं बांधून ठेवायचं. देवा माझ्या आईकडे लक्ष ठेवा बाबा. आई येतो मी. औक्षवंत हो, सांभाळून राहा. हा नाना येतो. सुखेरा जात आहे खरं, पण तुमचं हे जाणं आम्हासनी पटत नाही. का असं? बघा पोरीचं लगीन एकदा ठरल्यावर ते लांबू नये जास्त. काय रुक्मिणी बाई, आहे मी त्याचा समजा विचार केलाय. त्याचा असा आहे, लगीन केलं की अंगावर संसाराची जबाबदारी पडत. होय त्यातनं तुम्ही बघताच आहात, एवढ्याच्या जमिनीच्या तुकड्यावर आम्ही गुजराण करतोय. ते खरं, किती परपणी नेटका केला तरी पण एक दोन पोरं व्हायचीच की, त्यांची पोटं नको का भरायला? त्यासाठी नोकरी तर बघायला पाहिजे, हा का नाही? अरे पण म्या नोकरी करतोय की, आता जे काही माझं आहे ते तुमचंच आहे. असं कसं म्हणता नाना? अहो सासऱ्याचे जोड संसार करू, जगू, लोक थुकतील माझ्या तोंडावरती. अहो दौलतराव चला की लवकर, गाडी चुकल. आलो आलो येतो नाना. आणखी कुठे दिसत नाही ती? आत बसले, कावापासून रडतीय. खोलीत आहे बघ ती, मी जाऊन तिची समजूत काढू येतो. नाहीतर मी गेल्यावरती परत रडत बसायची. जा जा. आला कुठे, आला कुठे, ठेव तिच्या खोलीत गेला. मला भाव वाटत नव्हते. कसलं वाटत? आपलं बायकोला का? आई आहे, आईची तू काळजी घे. मी नाही म्हणून तू जेवणार नाही. तुझ्या करते तुझं जग. मॅडमची पण काळजी घ्या. येऊ मी, येतो. मी चार दिवसात परत येतो. आता देवदेवी नोकरी लागली, महिन्यात पगार घेऊन दिला. मंत्र टाकायला विसरू नका. टाकलं कपडे टाक. आला आला तुझा बाप. अरे किल्ली कुठे कपाटाची? जाईनच कपाट घाली खाली. कपाट आधी खाली. पॉइंटाचा मुद्दा म्हणजे किल्ली. किल्ली कुठे आहे? किल्ली आईच्या गादी खाली. आईच्या गादी की माझ्या गादी खाली? मला वाटतं दोघांच्या गादी खाली. काय कारटे वाटलं सांगताय? काय काय बाप आहे. दौलतराव आलो आलो. काय दौलतराव किती उशीर? या येतो सांभाळून राहा. नाना येतो. लवकर या हा. आमचे सांभाळून राहा. बाबूराव मातीच्या तेलात भाव नाही, इरी भरल्या. हा गोड ते खायाच. अरे या माल गुजार मगनशे चाई करत जाशील मसना. हा हा आठ दिवसात बाय 5,000 रुपये देतो म्हणून घेऊन गेला, चार महिन्याने आला. काय बाय 5,000 रुपये आणि वरचे बी काय? 5,000 कसल्या गोष्टी बोलताय शेती? 5,00,000 गोष्टी बोला. आजबट्टीची झोकून घेऊन आला का? 5,00,000 नाही, 5,00,00,000 गोष्टी बोला. आपण मसने आपल्याच जातीतला आहे, म्हणजे आमच्या गावचा आहे. हरिभट म्हणतात एकाच गावचे. सांगायचं म्हणजे शेजी आम्ही आमच्या बरोबर एक अवलिया आणलेला आहे. अवलिया आणि पाहिण्याचा मुद्दा म्हणजे त्याला इतके सिनेमातली म्हणजे ज्योतिष बघणार आहे. पंचांग भविष्य सांगणार. उद्या काय होणार ते आज तुमच्या कानातून सांगणार. उद्या कोण पळणार आहे, उद्या कोण जिंकणार आहे हे पण सांगतो. आणि तुमचा नशीब एवढा जोरदार आहे शेजी की येत्या शनिवारी शेवटची रेस आहे. दौलती महाराज. ओ दौलती महाराज. ओ दौलती बा.
लय तारीफ ऐकली तेव्हा म्हणलं गरीब माणसाचा एकदा उद्धार करून टाका. म्हणजे मी काय करायचं? काय करायचं म्हणजे आता कोणता घोडा जितल त्याच्यावर आपले एकदा नुसते अशा घोडा करून टाका. आयला गावाकडे गाडव झालं की त्यांचा घोडा आला मला जमायचं. अर्प का उग त्यांना नाराज करतो की पेन्शिल घेऊन त्या घोड्याच्या नाव फुले म्हणून पण झाले. मग जेवणाची आताच्या जेवणाची 40 रुपये लावून टाका. लावून टाकलट ड्रेसावर जाऊ नका. लय भारी माणूस आहे. उसाचे मळे आहेत. साखरेचा कारखाना काढणार आहेत. साखरेचा कारखाना चौपाटीवर. चौपाटीवर रात्रीच्या गाडीनं जाणार. उद्या सकाळी मग घरी येणार. आम्ही पुढे जातोय. तिकीट काढाय एक टॅक्सी घेऊन ये. टॅक्सीला पैसे? तू मालकाकडनं पैसा घेतले नाही? मला वाटलं तू मागून घेतले असेल. पाहिजेचा मुद्दा म्हणजे आमच्या मालकाकडे जेवताना पैसे मागितल्यानं लय राग येतो. पण जेवल्यानंतर पैसे देतात ना? देतात. लय उबदार माणूस आहे. हा नुसतं धोतर सोडा. तुमचं नाव शेठ साहेबांचं? हा 100-200 नोटा बदा बदा खाली पडतात कन्व्हर्टिस ना. तुम्ही असं करा, तुम्ही एक 100 रुपये जाऊन टाका. बिलात लावून टाका. लवकर त्यांचं ते बर्थ तिकीट काढणे. लवकर जरा साखरेचे बळे उसाचे कारखाने. राम राम मदन शेठ. बापा लिहू आला. 100 वर्ष आयुष्य आहे. तू मराय ना. 5000 रुपये कर्ज आहे ना, त्यांना माफ केलं. पण त्या अवल्या दौलत महाराज इथं घेऊन ये. पण लॉजवर जायला आम्हाला तोंड नाही शेटची.
येडग कोकरू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू वनवासी मी हित एकला आई समुकलो गाव सोडिला वनवासी मी हित एकला आई समुकलो गाव सोडिला माये ताग आधार तुटला वासरू सांग मी काय करू आई तुझले करू येडग को करू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू माय माऊली दे पदराची तुझा साऊली तडपडते पाखरू सांगून काय करू आये तुझले करू येडग को करू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू सांग मी काय करू सांग मी काय करू बंगल्यावर चला आमचा उद्धार करून टाका येणार नाही आपण तुझ्या नोकरीचं बघू सर नोकरी महाराज स्वतःला परमेश्वराचे अवतार परमेश्वरा चला 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 माझा ऐका माझा ऐका महाराज चला 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 माझा ऐको पाचशे बाबा दौलतराव मगन गेटने तुमच्यासाठी बंगला पण दिला आहे आणि पांढऱ्या मोठ्या म्हणजे मगन शेठ गेले तुमच्या बंगल्यावर बायको मुळे तिकडे अट्याट नंबर दोन ची जो बंगला जो बंगला अरे यो बंगला बिझनेस आहे बिझनेस हा माझ्या नोकरीचं काय हीच आपली नोकरी हे बघ बघ एका दिवसाचा तीन माणसाचा पगार 10,012 बघून घे असली भीक नका मला खानदानी शेतकरी आहे भिकारी मी खानदानी असत्यात वर्षभरात एवढे पैसे कमवू तू घरावर सोन्याचे कौलं घालशील काढलं कौल की चालला बाजारात काढलं कौल की चालला बाजारातलं सोनं अंगलं देईल मला नको मी चालला कुठे अल्ला कुठे मी तुम्हाला दिलेले उसने 20 रुपये घेऊन चाललोय मी जातो थांब
जाऊल्या खाली आहे जाऊल्या जाऊल्या गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव खाली आहे हांडल्यासारखं वर पाहू नको जाऊल्या मन वाणी पडून राह मला पॉइंटचा मुद्दा गावलाय दौल्या खाली ये कुठे चाललास मुडदा टाकून तुझ्या हातनं खून झालाय हरीचा हे कसं झालं आता कस पोलीस ये पोलीस काय रे काय भानगड आहे खून 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 कोणाचा नाही काय खून म्हणजे ठेसनावर जायच्या रस्त्याची खून विचारतो नाही का असं होय नाही उपकार झाले तुम्ही जा आम्ही बघतो काय ठीक आहे बघ आता मी तुला वाचवलाय हरीच्या खुनातून मी तुला कायमचा वाचवीन पण मी सांगतो तसं करायचं गुमान बंगल्यावर जाय मी जातो मुर्दियाचं बघायला तू जा अरे उठ ये मुर्दिया उठ ये उठ ना पहिला मेला काय काय खरंच उठ रे बघ तू थोडे दिवस कुठेतरी लपून राहा नंतर येऊन मी तुला भेटतो बर बर चल उठ तू अगदी बिंदात राहा मुर्दा पोत्यात घातला त्यावर दगड भरली आणि समुद्रात येऊन बुडवला तू काय बी काळजी करू नकोस आईला टोपी येतच राहिली वाटत आपण सर गावाकडे पण जाऊया जाऊया अरे मी तरी इथं राहून काय करू तू असं कर तू या कागदावर सही कर कशाला पोलिसांनी विचारलं की बरं असतं आपल्याला दबानी द्यायला की आपला हरीशी काय बी संबंध नव्हता आता तू बंगल्याच्या बाहेर कुठेही रस्त्यावर जायचं नाहीस मी सांगन तसं वागायचं आणि पॉइंटचा मुद्दा म्हणजे महाराज बनून हितच राहील अरे पण तू आताच म्हटलं होतस ना गावाकडे जायचं म्हणून ते मी खोट बोललो या कागदावर सही घेण्यासाठी यात मी असं लिहिणार आहे की मी सही करणार दौलती पवार असं लेखी कबूल करतो की मी हरीचा डोसक्यात दगड घालून जाणून बुजून खून केला आणि त्याचा मुर्दा समुद्र तू सांगते तसं वागायला तयार आहे मी आणि जर तसा नाही वागला तर खून पोलीस खटला नको आणि अत्यंत अवतारी पुरुष आहे म्हणे हो असं पेपरात छापून आलाय मग काय लय जाऊ ते आता सोनं काढून दाखवतील का ते सोनं अहो सोनच काय परी सुद्धा काढून दाखवता परी परीस हो म्हणजे आपण फक्त लोखंड आणायचं म्हणजे काय सोनच सोनं अहो मी ऐकलंय एका 60 वर्षाच्या वांझोट्या बाईला महाराजांच्या आशीर्वादानं तिळ झालं तिळ साठाव्या वर्षी तिळ हो अंकर छान जमलंय त्यासाठी मी स्पेशल शाल आणली आहे हरी 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 बघ आम्हाला दगा देण्याचा प्रयत्न केला तर याद राख काय हो महाराजांचं लग्न वगैरे झालंय का लगीन काही यार का खूळ अव महाराजाचं पंजा आचा आणि पा समजे ब्रह्मचारी म्हणून आमचे सदासुखी महाराज मी चलम भर ब्रह्मचारी राहणार आहे अनंत कोटी पुण्य प्रतापी
महाराज आपल्या दर्शनाने भगतगण लई खुश झाले, काहीच काही उपदेश करा। बोला महाराज, काहीतरी बोला प्लीज। आपल्या भगतगणाने काहीतरी उपदेश सांगा। आज माझं मौन आहे। मौन सोडावं महाराज। हरी 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 हरी। जे बोलू नये ते बोलायची वेळ आली। आज माणसाने आपला धर्म सोडलाय। पैसा हाच त्याला परमेश्वर वाटू लागलाय। त्या करता तो घोड्या गाडवर सुद्धा पैसे लावू लागलाय। सोंग ढोंग करतो, चोऱ्या दरोडे घालतो आणि खून पण करतो। महाराजांचं म्हणणं आहे की देवाला शरण जा, साधू संतांना शरण जा। महाराजांनी भक्तांना प्रसाद म्हणून अंगारा देण्याची कृपा केली। महाराज बोला सदा सुखी महाराज की। लोक हा साधू नाही आणि संन्यासी नाही। लोक खर आहे त्यांचं, मी साधूही नाही आणि संन्यासीही नाही। महाराज परमेश्वराचे अवतार आहे। मी या परमेश्वराला आव्हान देतो, महाराजांनी पाण्यावर चालून दाखवा। पाण्यावर कोण चालणार? इम्पॉसिबल, अशक्य। बाबा हे कसं जमत? आतावर पाण्यावरून कोणी चालले? मी चालून दाखवतो। महाराज चालतील? महाराजांनी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे। ठीक आहे, महाराज जिंकले तर आयुष्यभर त्यांचा चेला भरून त्यांचे पाय चेपी, आणि जर महाराज हरले तर? महाराज हरले तर अग्निकाष्ठ भक्षण करून जिवंत जलसमाधी घेतील। जय जय तुमचाच होईल महाराज। बोला सदासुखी महाराज की जय। जयसिंग, आर्य पाण्यावर मी चालणार कसा? येईल येईल घालता येईल। अरे मी पडलो तर मला अग्निकष्ट खावं लागेल, माझं तोंड भाजेल। अरे आम्ही भरणार लावू। बोलू द्या, कबूल केल्याप्रमाणे महाराज पाण्यावरून चालून दाखवतील, पण पॉइंटचा मुद्दा म्हणजे त्याआधी ज्यांनी महाराजांच्या सामर्थ्यावर अविश्वास दाखवला आणि त्यांना आव्हान दिलं, त्या अघोरनाथ स्वामींनी पाण्यावरून चालून दाखवला। शांत व्हा शांत व्हा, आव्हान देणारा हरलाय, आव्हान घेणारा नाही हरला। त्यांना सिद्धी येत असे पण आमच्या महाराजांच्या समोर ती चालली नसे। आता महाराज पाण्यावरून चालून दाखवतील। चला महाराज। हे बस, काहीतरी गडबड होण्याचा संभव आहे, नीट बंदोबस्त ठेवा। हो साहेब। जयसिंग, हरी 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 हरी। पोलीस बाजूला उभे आहेत, मी सांगितलं तसं कर, न घाबरता अगदी नीट चाल नाका समोर। Thank you.
आपण परमेश्वरी अवतार आहे. मी आपल्याला शरण आहे. मला तारा किंवा मारा. ओठ, महाराजांनी तुला अभय दिलंय. मानलंय मोठ्या. अरे पण जय स्वामी, माझ्या पायाखाली इन्स्पेक्टर साहेब येत आहेत. नमस्कार महाराज. नमस्कार. मी इन्स्पेक्टर राजगुरू. असं का? नम्र भावनेने आपल्याला नमस्कार करतो. मीही आपल्याला नमस्कार करतो. आपली कृपा असू द्यावी. आपली आमच्या हरी 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 बोला सदासुखी महाराजांचा जय जय. रुक्मी आई, डौलून पान फेल बघा तुमच्या. गावातली एवढी चाकरवाणी माणसं मुंबईला असताना 700 रुपये एका रकमेनं पाठवणारा तुमचा डौलूच बरं. बरं, मी येतो आता. अहो बसा की, चहा घेऊन जावा. वेळ येईन थोडी केव्हा तरी. बरं, निघतो मी. बराबर आहे. आता हे काय लिहिलंय ते वाच की. तीर्थरूप आईस दंडवत, मला चिमणी गिरणीत नोकरी लागली आहे. 1000 रुपये पगाराची. 1000 रुपये? पॉइंटाचा मुद्दा म्हणजे एक वर्षभर मला रजा मिळणार नाही म्हणून गावी येता येणार नाही. पण मी दर महिन्याला पैसे पाठवून खुशाली कळवीत जाईन. काळजी करू नये. तुझा दौलत. पायलेच झोंडून आला. माझा पोरगा किती हुशार निघाला. 700 रुपये पाठवलं. हे खरं पण वरीच बरे येणार नाही असं लिहिलंय त्याचा मतलब काय समजावा? नाही म्हणजे आणखीच दौलतरावा बरोबर लगीन ठरलंय. हे चौकड झालंय. काय म्हणताय सणाना? तुम्हाला असं वाटत माझा दौलू चाकर माना झाला म्हणून तो अंशीशी लगीन करणार नाही? अहो, तो माझ्या शब्दाबाहेर जाईल का? रागाव नगर रुक्मिणीबाई, तू माझ्या फणी सारखी. पर दौलतराव गेले ती म्हणून आहे. पुन्हा दुसऱ्या पोरीनं भुरळ घातली म्हणजे आधी का पचाई. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मग आता काय करावं? करण्या ताठ्या पोरीचा बाप म्हणून एक वरी थांबणं मला धोक्याचं वाटतंय. लगीन ठरलं म्हणजे ती व्हायलाच पाहिजे. निदान साखर पुडा तरी व्हायला हवा. हे बी खरं आहे. आणखी मी सांगते तसं त्या दौलूला कागद लिहू. या मस्करात त्यांचा पत्ता नाही. पत्ता नाही? आता या बेपत्त्याला कुठे शोधायचा? आत्ती, तू काय काळजी करू नगर. राणू मामा मुंबईला आहे. नाना तिकडे जाईल आणि त्यांचा पत्ता हुडकून काढेल. हा, हे बी असे. राणू मामा आणखीचा धक्का मामा. आम्ही आलोय. मला वाटत या तुमच्या शेजारीन बाई 10 वर्षापूर्वी तुमच्या गावाला आलो होतो तेव्हा वळ झाली होती. बघितलं साठी माझ्या मामा हे तुला बरोबर ओळखलं. तुझ्या मात्र घेण्यातच नव्हतं. राणू मामा म्हणजे कोणते? ते नाही घेण्यात राहणार. मी पोलिसात 40 वर्ष काढल्यात. 40 वर्ष एखाद्या माणसाचा चेहरा बराबर आम्ही ओळखला की तो फोटो काढल्यावर घेण्यात ठेवतो मला. तिथे जाऊ दे. बरं हे ना मला आधी सांग त्यांचा पोरग कोणतो? मामा म्हणे, काका म्हणे, मामा म्हणे, काका म्हणे, मामा म्हणे, तू का म्हणे? म्हण अहो दौलतराव, त्याच्या संग या आणखी लगीन ठरल्याचं तू स्टेटमेंट काढलं होतं की नाही? स्टेटमेंट? स्टेटमेंट? अरे स्टेटमेंट म्हणजे पत्र. पत्र धाडलं होतं लगीन तिथीच्या आधीच. 4 दिवस मला बोलावलं होतं. अरे की नाही? हो, त्याचा असा आहे की एका शब्दात सा खरं का खोट? खरं. पण खरं मग ही फलत लेफ्ट राईट करीत माझ्याकडे कशा पायाने परभारे लगीन उरकून घेतलं. तुझ्या परभारे हे लगीन कसं उरकू आम्ही? पर हे ठरलेलं लगीन कसं होणार याचीच काळजी वाटते आम्ही. त्यासाठीच आम्ही आलोय. म्हणजे जावळ्याचा पत्ता हुडकाय आलो. हे वाच. यातल्या चिमणी गिरणीचा पत्ता हुडकून दे. चिमणी गिरणी? हा, हुडकणार की नाही? होय की नाही? एका शब्दात उत्तर दे. देतो देतो. संध्याकाळपासून हुडकून देतो. मग ते झालं की नाही? लय उपकार होतील. उपकार कसले त्यात?
अडल्या नडल्याला मदत करणं हे आमचं कामच आहे. बस हा आता चिटफंड मामला असल तर बेडी ठोकायची. चिटफंड? हा चिटफंड. इंग्रजीत चिट म्हणजे फसवा फसवी आणि फंड म्हणजे पैसा. पैशाच्या भांगडीच्या डेंजर कामाला आम्ही चिटफंड म्हणतो. आता यांच्या चहा पाण्याचं बोलतो. रोज मजा मारायला इकड तिकडची वचवत नको. मूळ मुद्द्याशी गाठ घाला मगन साहेब. ह्यो आश्रम आपण सिंडिकेट म्हणजे काय आणि जयसिंगान हरी केस नोकर म्हणून ठेवले बरोबर आहे. आता ते वरडाय लागले. वरडायला काय त्यांना काय काय शूट दे शाऊट. अरे आपण त्यांना भरपूर पगार देतो 1000 रुपीज इच. पण तेच लोक आज उलटलेत. भागीदारी मागताय. भागीदारी आपल्या बरोबर नोकर लोकांना आपल्यावर भागीदार केलं म्हणजे डोक्यावर सोडून बसतील ते. तूच निर्णय घ्यायला आज आपण जमलो. मी सांगू तू तुम्ही सांग. हा आश्रम बंद करून टाका. क्लोज डाऊन. पण शिव आश्रम आपण काय साठी काढला हे विसरून गेले. कशासाठी? आपला धंदा काळा म्हणजे आपण पापी माणसं. खोटं का होईना थोडं पुण्य करावं आश्रम काढला म्हणजे आपला सगळा काळा पैसा म्हणजे मी काय म्हणतो याच्यासाठी आपण या महाराजाचं शिवासन तांगड्या धरून ठेवायला पाहिजे. जयसिंहान हरी यांनी स्पार्टनर करायला पाहिजे. ज्यावरती कानात केल घालून ऐकायचं त्यावेळेला कानात गोड घालून मळ काढायचा. अरे माझ्या लहानपणी कानात गोड शिरली होती. या कानात शिरली या कानात बाहेर पडली. अजून सारखं वाटते आत वळवळ वळवळ करते. तरी पण भागीदारीचं मुद्द्याच मी ऐकलं. समजा चिटफंड मामला काय झालं. आखी मुंबई पालखी घाली पण चिमणी आवाची गिरणी काय मला दिसली नाही. अरे प्रत्येक गिरणीला चिमणी आहे पण चिमणी नावाची गिरणी कुठे दिसली नाही. अशा त्या दौलूचा पत्त्या कसा लागायचा राणू मामा. आम्ही तर तुमच्या आधारावर इथं आलो. घाबरू नका रुक्मिणी बाई. 40 वर्ष पोलीस खात्यात काढल्यात मी. आता बद्र 500 चिलटं 1.5 डझन दात आणि 6 मच्छर पकडून दिले. त्या घाबरून तू काय बोललास ते समजलंच नाही. अगं 80 चिलटं म्हणजे भुरटे चोर, दास म्हणजे दरोडेखोर आणि मच्छर म्हणजे म्हणजे खुनी. एवढं गुन्हेगार पकडून दिलं तिथे तुझा दौलू म्हणजे मामा. सदासुखी महाराज की जय. अहो राणू मामा उद्या झटकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ आहे आणि तो देखील सदासुखी महाराजांच्या हस्ते. सदासुखी महाराज म्हणजे ते पाण्यावरनं चालणार काय म्हणता. हो अहो फार मोठे अवतारी पुरुष आहेत ते. अहो एवढंच काय कोणत्याही भक्ताची इच्छा पुरी करतात ते. असं राणू मामा काय आपण त्या सदासुखी महाराजांच्याकडे जाऊन साकडं घालूया का. माझा दौलू कुठं भेटेल म्हणून. काय महाराज बरं आहे ना. त्या असा नळा लावून अंगारा करताना माझ्या अंगाला खट्टे पडले. अरे तुझ्या एका अंगाराच्या पुडीची किंमत 10 रुपये. ते खट्ट्याचा काय घेऊन बसला आहे. ऐक उद्या तुझ्या हस्ते झटकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आहे. जीर्णोद्धार हा काय वांगड आहे. तुला नाही करायचं आम्ही सांगतो तेवढं करायचं. समजलं काय. मला एकदा माझ्या आईला भेटू देते. कसला आईला भेटतो. तुझ्या आईला 1000 रुपयाची मनी ऑर्डर पाठवली तिथे परत आली. काय मेली की काय कळत नाही. मरू दे तुझी आई. हे बघ उद्या सकाळी आम्ही सांगितलं तयार आहे. समजलं. मला मी 421 राणू मामा राणे. अच्छा इकडे कुठे आला. दर्शनाला आलो. अच्छा बा. महाराज शंकर देवाची पूजा करून राहिले.
आता या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे तर लोकांना वर्गणी द्याव आणि आश्रमाच्या नावानं पावती द्या. शिस्त असू द्यावी ही विनंती. शिवशंभू शंकरजी. नाना मला तो महाराज दौलू सारखा दिसतोय. होय असं वाटतंय खरं. मला पण तेच वाटतंय. जय शिवशंभो. जय भवानी आई. दौलू आई. वळख दाखवशील तर याद राख इथल्या इथं तुला पोलीस. हरी 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 हरी. माझी आई खुनी माणसाची आई म्हणून तुझ्या आईला पण तुरुंगात टाकतील. अरे हरी हरी. माझ्या लेकरा आपल्या आईला ओळखलं नाही. ओळख दाखवायची नाही बोलिये. हरी हरी. मातोश्री तुमचा मुलगा तुमच्यापासून दुरावलाय हे मी जाणतो. तो प्राण संकटात सापडलेला आहे पण परमेश्वरावरची श्रद्धा ठेवा. तुमचा मुलगा तुम्हाला भेटेल. अरे तूच माझा मुलगा नाही का म्हणतोस. दौलतराव अब ही तुमची आई मी आठवडू नाना आणि हे आणशी हिच्या संग तुमचं लगीन ठरलं होतं हे पण विचारला. थांबा तुमच्या हातात बेल आहे समोर शंकराची पिंड आहे घ्या शपथ आणि सांगा. मी तुमच्या आणशी नाही हे तुमची आई नाही हराना नाही सांगा. परमेश्वर कोणत्या जन्मीच्या पातकाची शिक्षा देतोस मला. देवळाची दशा पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे तुम्हा लोकांना दया कशी आहे. आकलून द्या रे त्यांना. हा वय वय चला चला आणि 160 रुपये नेट प्रॉफिट. अरे महाराजांची आई कुठून मध्ये सापडली. बाबा मी आता घेऊनच गेलो. मला आईला भेटायला जायचं. जयसिंग जयसिंग आय आय ठेवले काय तुला. जयसिंग जयसिंग तुझं काम झालं तुम्हाला पैसा मिळाला तुम्हाला माझ्या आईला तुम्ही तरी सांगा येणार मला माझ्या आईला भेटत होते. मी नाही भेटत ती माझ्याशी बोलणार सुद्धा नाही माझ्या आयुष्य आली नाच मी माझ्या आयुष्य आली बोला असं तुडवल काढा पुन्हा आईची आठवण नाही काढली पाहिजे. काय
रोज 3 तास शीर्षासन करत जा, डोक्यात बुद्धि उतरेल. माझ्या मुलीला मंगळ आहे. डोकं आहे ना, मग ठेवायचं पायावर. होईल असा उपाय? मुलीला मंगळ म्हणताय, काहीतरी लग्न करता सांगा उपाय. काळे रविवार करा 11. हा, म्हणजे काळे तीळ मुठभर घ्यायचे, घ्यायचे त्याच्यावर गरम पाणी प्यायचंय तांब्यावर. चला चला पुढे पुढे. नाथस्वामी, कार्यसिद्धीसाठी सर्वांना ताईत आणि अंगारा द्या. कल्याण. नमस्कार मंडळी, मी चतुरा. तुमची 80 एवढ्या देईलच बस. आणि हो, माझ्याकडे कुठे आलं तर बसवून ठेवा. हा कुणी आले तर बसून ठेवाय सांगितलंय. उठा बसू. नाही म्हटलं ना आला शेजारी बसू का आती शेजारी बसू. पाहिलं सर, अहो घरच्या मंडळीने सुद्धा अंशीला ओळखली नाही. तू आमची अंशी? आता ही तुमची अंशी नाही, आजपासून या राजकुमारी पद्मकमला. राणू मामा, तुम्ही आजपासून बाईंचे एडीसी. आणि चत्रोबाई, तुम्ही मनकरी आंबडा नवरी साडी. नो, आजपासून तुम्ही बाईंच्या पर्सनल सेक्रेटरी प्लस केअर टेकर. ओके. तुमच्यासाठी रेनबो हॉटेल मध्ये एक रूम बुक केली आहे. मगनलाल आणि त्याचे दोस्त रोज संध्याकाळी तिथे येतात. साहिबा आज इथे हजर आहेत. त्यांच्या वतीने मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी बोलत आहे. आताचं नृत्य राजकुमारी साहेबांना फार आवडलं. त्यांनी नर्तकीला आणि त्यांच्या साथीदारांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय.
प्लीज राणी साहेबांचं जेवण खाण झाल्याशिवाय मी काही खात नाही, काही पीत नाही. अहो एडीसी साहेब, प्लीज आमची आणि राणी साहेबांची इंट्रोडक्शन करून द्या ना. आमच्या महाराणी साहेब सदैव अस्वस्थ असतात, अजून मधून त्यांना आणि तेवढ्यासाठी सदाशुकी महाराजांना भेटण्यासाठी त्या इथे आल्या. ते तर आपल्याच आहे, आम्ही त्यांची गाठ घालून देतो. तुम्ही सगळे आज सुद्धा नाही तर तुम्हाला सोनं चौपट करून पाहिजे. हो हो, जास्ती वाढलं तरी चालेल. हो हो, जास्ती वाढलं तरी चालेल, द्या ते सोनं. मी महाराजांच्याकडे जाऊन येतो. हो हरी 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 हरी. अहो येईल ना तो परत? ए भलत्या सलत्या शंका घेऊ नकोस, आतापर्यंत कितीतरी जणांचं सोनं त्यांनी चौपट करून दिलेलं आहे. महाराजांनी मंत्र म्हणून ही तिजोरी दिली. रोज लक्ष्मीची आणि या तिजोरीची पूजा करायची. अवश्य अवश्य. आणि 8 दिवसांनी उघडायची. हो त्याआधी नाही, नक्कीच नाही. नाही. जय देवी चौपट होऊ दे, चौपट होऊ दे, चौपट होऊ दे. काय चौपट झालं की पंचायत होईल आपली? अगं कसली पंचायती, चौपट झालेलं सोनं मावायचं नाही आपल्या तेव्हा पेटीत. मग आता करायचं तरी काय? पेटी ठेवायला पाहिजे होतो, पण 8 दिवसाच्या आत पेटी उघडायची नाही असं महाराजांनी सांगितलेलं आहे. ध्यानात नाही का तुला? पण असं करूया, मोठ्या पेटी डोळे बंद करून आपलं सोनं ठेवून देऊया. ठीक आहे, घेऊन तू पेटी भिगवले तुम्हाला. महाराजांचा गाना बोला सदासुखी महाराज की. सोनं घेऊन घ्यावं.
करनी काली कर, वापस कर उसे, वापस कर, वापस कर उसे, वापस कर, फिल्म फाइंड है कैप्टन बम में नंबर, वापस कर उसे, वापस कर, वापस कर उसे, वापस कर, रिम रा रूम रा रिम रा बूम रा रिम रा रिम रा रूम रा रिम रा, वापस कर उसे, वापस कर, वापस कर उसे, वापस कर, राजकुमार साहेबा अहो पर हा हे काय आपण माझ्या पायावर कशाला दागिने ठेवता महाराज आम्ही शेकडो साधू संन्यासी पाहिले हरदासी रामदासी पण पाहिले पण आपल्यासारखा निरीच्छ नाही पाहिला आपणाला पाहून असं वाटत संशय पिकला लपविले नाव गाव कोण तू
हात दी हात बंधना करून तले तोड 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 शंखला तोड रे खणन 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 दौलतीचा नाद नको दौलतीचा मोह नको श्याम रंगी चित्त रंगले तू त्यांच्या आश्रमात शिरकाव केला असत गड चांगली प्रगती केलीस आणखी काय विशेष महाराज दौलती हा शब्द ऐकल्याबरोबर दसकले आणि हरी हरी म्हणल्याबरोबर सत्पन झालेल्या माणसाचा आता चेहरा दिसला वाच आता हे म्हणजे तेव्हा पडतो हरी हरी म्हणल्याबरोबर हरी हरी आणि जयसिंग बाबा दौलू हिथं आलाय पण हरी होता का तिथं नाही याचा अर्थ महाराज म्हणजे दौलती हे नक्की नाही समजलं ते समजून घेण्यासाठी मी आश्रमात राहायला जाणार आहे राणी साहेब खोली बसून पाहिजे आपल्याला ठीक आहे आमची सोय झाली पण एडीसी साहेबांचं काय त्यांच्याकरता मागची खोली आहे गुरगुर गुरगुर ना स्वामी गुरगुर गुरगुर नाही गुडगुड नाही आमच्याकडे चिरू नाही आणून देऊ नाथ स्वामी ते गुडगुडीने म्हणाले गुड गुड छान छान असं छान छान आता आमचं खायचं सामान वगैरे आणून ठेवा म्हणजे सगळं कसं छान छान आत्ता पाठवून देतो ही जिथे महाराजांची खोली म्हणजे दौलूची सध्या सुखी महाराजांची या इथं आपल्याला प्रत्यक्षनी सावध राहिलं पाहिजे हो चला चला तुम्ही आम्ही मी आत येऊ का या ना या हे काय करता आणि खाली बसू नका हे काय तुम्ही स्वतः काम करता नोकर असता ना खरं म्हणजे तुमचा हुकूम चालायला हवा इथं मी मदत करते नाही भक्तांना माझ्या हातून अंगार आणि ताईत दिला की लगेच गुण येतो असं आमचे जयस्वामी सांगतात असं मग मला पण द्या एक ताईत तुम्हाला हा घ्या तुझा हात नाही तुमचा हात काय माझ्या हातात सांगा ना राजकुमारी साहेबा आपण इकडे आम्ही आपल्याला तिकडे ओळखतो कशा नाही आपलं जे सोनं नाणं आहे ते आपण बँकेत ठेवलं तर काय बोलता तुम्ही बँकेपेक्षा ही जागा आम्हाला सुरक्षित वाटते तुम्ही समजता काय हा लोकांना चोर डाकू की डाकूंगे तुम्हाला काय वाटलं हे लोक आपलं सोनं नाणं पळवून येणार आहेत की दौलत माफ करा वाटत राजकुमारी साहेब माफ करा पुन्हा सोनं नाणं हे शब्द सुद्धा तोंडातून निघणार नाही राजकुमारी साहेब
आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन विश्रांती करू. आता थोड्या वेळाने बैठक सुरू होईल, महाराजांना तयारी करू. हा खालची बैठक संपली की पुन्हा आपलं ओरडून महाराजांना भेटायला नकोय. अश्रूंच्या फुलांचा गुच्छ बनवून सदैव आमच्या हृदयाशी वाढ. तुमच्या प्रेमामुळे मी भारावून गेली. माझा विश्वास आहे तुम्ही माझं काम कराल. जरूर, हा बोला की. माझ्या पाठीमागे इन्कम टॅक्स वाले लागलेत. माझ्याकडे खूप पैसा आहे पण एडीसी काय सांगू, 25,000 एवढेच बसाव. 25,000 तोळे सोनं, 15 लाखाचे हिरे, 16 लाखाचे पाचू, 18 लाखाचे हिरे आणि शिवाय लाखो रुपयांची कॅश ही वेगळीच. आणि आणि हा हा सगळा पैसा हा सगळा पैसा हा 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 सगळा पैसा म्हणजे नंबर 2 म्हणजे आपल्यावाले. नाही आम्ही तो 15 करून देऊ. होय होय, अहो त्यासाठीच आम्ही आश्रम खो. आमचा तो धंदाच आहे. पांढऱ्याचं काय पांढऱ्याचं काय पांढऱ्याचं काय कोटीची गडबड करून सरकारला फसवून गेले. तुमच्या कडून मला हे काय काय विश्वास आमच्या मनाला शांती लागली. तुमचा प्लॅनिंग ताबडतोब सादर करतो. आता आम्हाला जायला हवं. No, thanks. जरा जपून त्यांनी वाटलं ते मी इशारा करीन. अवकाश बेटा ना कोणी नाहीये.
अंशी मला ओळखलं महाराज. अंशी असं का बोलतेस अंशी? तुमची माझी काय ओळख? अंशी असं बोल नकोस. या दौलतीच्या काळजात एक आई आणि दुसरी अंशी. दुसरं कोणी नाही अंशी. मला सांग आई कशी? खूप सुखात आहे. पोटचा पोरगा बळत दावत नाही. काय अंशी असं बोल नकोस अंशी. अगं अंशी त्या दिवशी तेवढ्यात इतकी गर्दी होती की मला तुमच्याकडे येताच आलं नाही. तमाशा बघत नाही अंशी. तुला खोटे सांगत नाही. अगं या जयसिंघानं त्या शेठनं मला इतकं फासात पकडलेलं आहे. मला अंशी हे बघ आईला भेटायचं म्हटलं तर मला मारत्या डाग देतात. मला अंशी खोटं नाही सांगत. हे बघ हे बघ मला बघ बरोबर सर्वांना एवढं होईस तर तू गप्प का बसलास? पोलिसात का गेला नाहीस? पोलीस अंशी मी मी पोलिसात गेलो तर मलाच फाशी होईल. फाशी का? कारण मी आपल्या गावातल्या हरिभटाचा माझ्या हात खून झाला अंशी. खून? काय सांगतोस? हरी हरी शब्दात त्यांनी मला चारे बाजूने गेरून टाकले. मला अडकून आहे त्याच्यामध्ये. तुला आणि आईला विसरला असं म्हणू नकोस. कशी जाणार? कशी आले तशी. अरे कोणतरी आले. कोण? जाऊन बघ. बघ अंशी 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 सपन पडलं काय? मला काय म्हणतोस? दौलतीनं हरीचा खून केला. खुद्द दौलतच अंशीला सांगितलं. देव एका डोळ्याने हसवतो आणि एका डोळ्याने रडवतो. महाराज म्हणजे दौलू निघाला आणि त्यानंच खून केला. राणी मामा अंशीनं राजगुरु साहेबांना हे सांगितलं नाही ना? हे सांगितलं तो समजा शेर खलास. त्याला त्याला लगेच अटक होईल. नाना तू अंशीला घेऊन गावी जा. तिथे पुन्हा संगीत मी बेगीन लावून दे. मम्मी हाय दौलू हाय आणि आमचं नशीब हाय. अशा संकटात तुला आणि दौलूला टाकून जाऊ ते होणार नाही. तो खरा शेदार धर्म नाही. त्यानं गुन्हा केला असत तर पोलिसात कळवायलाच पाहिजे. राणू मामा हरीचा खून कुठं आणि कवा झाला हे अंशीनं सांगितलं का? वय 4 महिन्यापूर्वी मुंबई. 4 महिन्यापूर्वी? 4 महिन्यापूर्वी? वय नाही काहीतरी घोटाळा आहे. तू चल कुठे? माझ्या गावी आत्ताच्या आत्ता. नारवण नारवण बाहेर अरे दोनूला ना कुठे होता किती दिवस? मामाईला गेलो होतो. तिथं कळलं भटाचा हरी गेला. हरी गेला? त्याचा खून झाला. चला माझ्या हरीचा खून झाला. केव्हा? 4 महिन्यापूर्वी. आता संशय आहे. काय म्हणता? अहो परवा त्याची मॅड सुद्धा आली. कुशाली पण बोलली आहे त्यानं. कुठून? मुंबईहून. मुंबईहून म्हणजे तो नक्की जिवंत आहे. मला त्याचा पत्ता द्या. त्याचा पत्ता माझ्याकडे नाही. तो नेहमी बेपत्ता असतो. बेपत्ता? 2 महिन्यापूर्वी खुशाली दागिने बेपत्ता. छे नक्की चिटफंड. चला नारभट काहीतरी गोंधळ आहे. रागाव नका. येतो. या पण सोय बोलायला या. असे भांग पहिल्यासारखे येऊ नका. चला गोंधळ
नाथस्वामी कोण चतुराबाई या या बसा नाथस्वामी काल रात्री की नी मला एक स्वप्न पडलं हेलो कसं कसं इश त्या स्वप्नात की नी मी राधा गवळण अरे वा 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 सुंदर सुंदर आणि तुम्ही की नाही मी कोण इश राजाची काय दर्जी आहे ना कोण तो तुम्ही की नाही हरी हरी नुसता हरी नाही की मग मुकुंद मोहन गोपाळ एडीसी 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 चक्रा कळलंच नाही मला आपल्या चक्कर आली मला आपला आधार मिळाला म्हणून बर झालं माझा आधार आवडला तुम्हाला हरी या राधेला आपली म्हणाल का का नाही म्हणणार का नाही म्हणणार पण त्याच्यात एक अडचण आहे हो कसली ते जयस्वामी पण तुमचा तो नाथ स्वामी कसं सांगू बाई तुम्हाला त्याची नजर नाही आवडली मला काय सांगताय राजकुमार अहो एवढंच नव्हे तुमच्या विषयी सुद्धा भंत सल्त बोलत होता हो ना सारखे मला सांगत असतात काय खबरदार त्या नाथ स्वामींशी बोलशील तर बर अहो आणखीन काहीतरी बरस बरस सांगत असतात माझ्याबद्दल हो ना काय काय अहो बरस काही काही असं हो ठीक आहे त्याला पाहायलाच पाहिजे मला तुला काही विचारायचं आहे मलाही तुला काही विचारायचं आहे आधी मला बोल एवढा नालायक तेव्हापासून झाला तू तू सांग तू एवढा हरण खोर तेव्हापासून झाला काय काय विश्वासघात मानले संजय का कोणी करतायसाठी माझ्या बाटाला जाऊ नको माझ्या बाटाला जाऊ नको तू पण माझ्या फाटाने कोण नको तुझ्या भांगणीत आत्ता करून मी बंडल्याला चालत होतो ना आता नाही अरे तुझ्या करता काय काय करायचं बाकी ठेवलंय किंमत मोजली किंमत मोजली तातावर मारायला तुझ्याकडे पैकान होता अरे लखपती झाला तो माझ्या जीवावर लखपती झालो तर माझा दोस्त काय होतो का नाही अरे तुझ्या करता काय काय करायचं बाकी ठेवलं वय चांगला जिता होतो संध्याकाळावर हिंदत होतो आता तुझ्या करता मरणार असा जर बोंबलला असला तर तुझी दाढी उपटून हातात घेऊन बघ दाढी उपटतोय तू असेल का जाग्यावर असं चांगला महाराजा भावात माझ्या चतुर्भाईच्या प्रेमात बिब्याची झाड लावतो हे तूच माझ्या आणि राणीच्या प्रेमात बिब्याचं पद उपडं केलं राणी गिरी उडा चतुरा गिरी उडा म्हणजे चतुरीवर तुझा डोळा नाही राणीवर तुझा डोळा नाही अजिबात नाही पण हे बघ चतुराबाईवर तुझा डोळा असत तर काढून टाक मुकाट्यानं सांगून ठेवत आधी ना घोटाळा काय तरी घोटाळा आहे तू चतुरीवर ध्यान ठेव मी राणीवर ध्यान ठेवतो हा हे लई गरी चार आहे लखपती झालो तर माझा दोस्त काय होतो का नाही अरे तुझ्या करता काय काय करायचं बाकी ठेवलं बाय चांगला जिता होतो संध्याकाळावर हिंदत होतो आता तुझ्या करता या तेच नाही सगळं सत्य उघड केलंय नाथ स्वामी म्हणजेच हरी बरोबर मला वाटलंच होत हे सारे दौलूला सांगायला हवं सांग पण जरा सावत शत्रूला अगदीच कमजोर समजू नका मी जरा जाऊन येते हा
आम्हाला महाराजांना भेटायचं होतं. महाराजांनी स्वतःला कोंडून घेतलंय. महाराज महिन्यातून 3 दिवस समाधी घेतात. बरंच झालं, महाराज समाधी कशी घेतात हे राजकुमार साहेबांना बघायचं. जरूर, त्यांची समाधी उतरल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता 3 दिवसानंतर. पण नंतर भेटू जा. स्वस्त बसून होतो का त्याने आपल्या दौनूला त्या दृष्टाने आज रात्री जलसमाधी द्यायचा वेध केलाय आणि आपल्याही काटा काढणार आहे. त्यांचा वेद पुरा होऊ द्यायची नाही मी. आताच आता दौनूला जाऊन भेटते. तू सावध रा. तुला एक आनंदाची बातमी सांगते. हरी नेला नाही. नाथ स्वामी म्हणजे हरी. राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा, काय झालंय ऋषी? राजकुमारी साहेबा, आपले निळे डोळे कुठे? पॉइंटचा मुद्दा म्हणजे मी राणी नव्हे. नाही जाणार. अरे हरी, आता हरी हरी नाही, आता दौलो दौलो. Ah!
जो ब्रह्मचारी राहणार होता
तो माझा नवरा लगीन करून खरा संसारी झालाय. कारण काय माहिती का महाराज, परपंच करून परमार्थ साधावा. अहो नामा म्हणे तुका म्हणे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तूची साधू ओळखावा समाजातील ढोंगी बुआबाजी विरुद्ध हा आमचा प्रहार आहे. कोणत्याही मृत किंवा जिवंत खऱ्या साधू संतांबद्दल आम्हाला अनादर नाही. उलट अशा वंदनीय थोर महात्म्यांना आमची ही कलाकृती आदरपूर्वक अर्पण. Thank you.